नमस्कार, मी रचना भोंडवे. साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 2 आठवड्यापूर्वी आम्ही एक रील शेअर केलं होतं, ज्यात अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये अशा आशयाचा एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओवरून आम्हाला नंतर लक्षात आलं की हे अर्ध सत्य आहे, आणि पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज एक तज्ज्ञ आहेत. अमिता गद्रे यांचं नाव आहे. अमिता मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक यू थँक यू. अमिता मॅम ह्या पुण्यात असतात आणि त्या न्यूट्रिशनल क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्या गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. हॅलो मॅम, माझ्याकडून काही राहून हॅलो गेलं असेल तर रचना. तुम्ही नाही प्लीज. नाही दॅट्स आणि हो इंस्टाग्राम वर पण खूप मिथ बस्टिंग रील्स करते. माझं हँडल आहे @अमिता गद्रे आणि मिथ बस्टिंग वगैरे किंवा त्या त्याच विषयी आपण बोलणार आहोत. तर एक नवीन पॉडकास्ट पण सुरू केला आहे तुमचं आमचं सेम असं नावाचा. युट्यूबवर जर नुसतं अमिता गद्रे सर्च केलं तर त्यावर तुम्हाला तो पॉडकास्ट बघता येईल. सगळ्यात आधी तर खूप थँक्यू मॅम की तुम्ही आम्हाला वेळ दिलात या सगळ्यासाठी. येस ऍक्च्युली काय होतं की खूप आपल्याकडे आता ऑनलाइन इन्फॉर्मेशन खूप अवेलेबल आहे, मेडिकलशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड, न्यूट्रिशनशी रिलेटेड. तर मग एक ऍज अन ऑडियन्स म्हणून कळत नाही की कुठल्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या नाही. तर मग बरोबर. ह्या बाबतीत लोकांनी कसे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे किंवा कसं कळ म्हणजे कसं कळतं की ते यावरच विश्वास ठेवला पाहिजे आणि यावर नाही ठेवला पाहिजे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बघ अगदी बरोबर आहे की हल्ली खूप जास्त मिसइन्फॉर्मेशन आहे आणि जो तो म्हणतो की कधी कोणी म्हणतं हे खाणं बंद करा, दुसरे म्हणतं हे खाणं सुरू करा, त्यामुळे कन्फ्युजन होणं अगदी साहजिक आहे. अँड लिटरली रोज नवीन रील येत आहेत काहीतरी, त्यामुळे इट्स बाउंड टू हॅपन. पण काही गोष्टींचं लक्षात आपण जर ठेवलं कुठलाही व्हिडिओ किंवा रील बघताना तर जरा थोडं आपल्याला याच्यात काय खरं काय खोटं हे समजायला मदत होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी पण तुम्हाला म्हणजे हे असं केलं किंवा हे असं खाल्लं तर तुम्हाला कर्करोग होणार आहे असं जर सांगत असतील तर ते मोठं सगळ्यात चूक आहे. बिकॉज कर्करोग किंवा कॅन्सर जो आहे हा असा एक तुम्ही काही पदार्थ खाऊन किंवा एक काही ऍक्टिव्हिटी करून होणारा रोगच नाहीये. कॅन्सरची जी इटिओलॉजी आहे म्हणजे कॉजेस जे असतात ते खूप कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे बरेच वेळा जेव्हा मी पण जे अक्रिलामाइड म्हणजे ते आपण पोळीला काळं गॅसवर करू नका वगैरे असे जे रील्स मध्ये आले होते तर त्याच्यावर पण क्लॅरिफिकेशन जेव्हा मी रील बनवले की मग असं नुसतं अक्रिलामाइड करून खाऊन तुम्हाला काही कॅन्सर होत नसतो तेव्हा बऱ्याच लोकांचा पुन्हा प्रश्न होता की मग काय खाऊन कॅन्सर होतो. कारण कॅन्सर सगळ्यांनाच अवॉइड करायचा आहे. सो एक सांगू इच्छिते इथे युझिंग युअर प्लॅटफॉर्म की कॅन्सर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिनॅरिओ. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही हे खा तर तुम्हाला होईल किंवा हे खाऊ हे खाल्लं तर अजिबात कॅन्सर होणार नाही असं जर कोणीही सांगत असेल तर ते अगदी धादांत खोटं बोलतात तुमच्याशी. कारण तसं तुम्ही कुठल्याही कारणाशी एस्टॅब्लिश करूच नाही शकत. ओके कारण दुसरं की म्हणजे खूप वेळा असं म्हणतात की तुम्ही हे खा किंवा हे ड्रिंक प्या तर मग त्याने तुमचं डिटॉक्स होणार आहे. डिटॉक्स हे एक मुळात खूप मोठं मिथ आहे. जर कुठल्याही प्रकारचं डिटॉक्स किंवा काही खाऊन तुम्हाला डिटॉक्स होणार आहे वगैरे असं जर कोणी सांगत असेल किंवा हे खाणं सोडून द्या म्हणजे फूड ग्रुप्स जर सोडायला सांगतायत तर मग तुम्हाला डिटॉक्स होईल असं जर कोणी सांगत असेल तर तेही अगदी ऍब्सोल्यूट थापा मारत आहेत. कारण आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची एक्सटर्नल काही तुम्ही खाऊन डिटॉक्सची गरजच नसते. आपले लिव्हर आणि किडनी जे आहे ते अगदी सक्षम असतात पूर्णपणे. आपल्याला डिटॉक्सिफिकेशन रोजच्या रोज आपलं डिटॉक्स जे काही असतं ते होत असतं. सो यू डोंट नीड एनी एक्सटर्नल हेल्प ॲज सच. तिसरा म्हणजे ज्याला मी म्हणते रेड फ्लॅग की जर तुम्ही कोणी पण तुम्हाला ऍब्सोल्युटली की हे तुम्ही खाल्लं तर हे तुमच्यासाठी विष आहे असं जर सांगत असेल की म्हणजे ग्लुटेन इज पॉइजन किंवा डेअरी जर खाताय तर पॉइजन किंवा जसं ज्या रेलमुळे आज आपण बोलतोय तर त्याच्यात हे परत परत केलं तर त्याच्यात विष तयार होतं किंवा असं असं जे म्हणजे विष विष हा शब्द जर वापरला जात असेल तर मग दॅट्स अगेन अ रेड फ्लॅग. कारण एक लक्षात घ्या की विष किंवा ज्याच्यानी वेन वी से दॅट समथिंग इज पॉइजनस जर विष काही विषारी आहे असं म्हणतोय त्याचा अर्थ हा होतो की ते घेतल्यावर आपण मरतो. असे खूप थोडे पदार्थ आहेत की ज्याच्याने ज्या जे घेऊन आपण मरतो आणि ऑल्सो द फॅक्ट की पॉइझन हे जे आहे किंवा विष जे आहे हे डोस डिपेंडेंट असतं. एक अगदी सोपं उदाहरण घेते इथे की सायनाइड. आपल्याला सगळ्यांना माहितीये की सायनाइड इज टॉक्सिक की नाही. खूप पिक्चर मध्ये बघितलंय सायनाइडची रिंग हे केली आणि मग ते मेले ऑन द स्पॉट की नाही. आता सायनाइड हे जे आहे हे आपल्या टोमॅटोत पण असतं.
ओके मग अच्छा तयार थानी जर तुम्ही टोमॅटोला सायनाइड खाल्लं तर आपण सगळे एव्हाना पार मेलेल, म्हणजे पोर्टुगीज पासून आधी तो देश मरायला हवा होता, कारण पोर्टुगीजांमुळे सगळीकडे आले टोमॅटो, आणि मग आपल्या देशात असं रोजच आपण कांदा टोमॅटोची भाजी खातोय की नाही, सगळेच मरायला हवं होतं. पण बिकॉज द क्वांटिटी म्हणजे किती सायनाइड आहे हे खूप थोडं असतं, त्यामुळे लाईक यु नो यू कॅन से की समथिंग इज पॉइझन, इट्स डोज डिपेंडेंट. सो ऑलवेज रिमेंबर इट्स द डोज दॅट मेक्स द पॉइझन. आणि असं असल्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगते हे विष आहे हे अजिबात करू नका, किंवा ग्लुटन हे तुमच्यासाठी इतकं वाईट आहे, किंवा डेअरी जे आहे ते अगदी सोडून द्या, याच्याने तुमचा नाश होणार आहे, नुकसान होणार, असे जे एकदम मेजर मोठे क्लेम जे करत असतात की आयदर काहीतरी एकदम सुप्रीमली बेस्ट आहे किंवा एकदम फार कचरा आहे ते सोडून द्या, असे क्लेम जेव्हा येतात तेव्हा ते चूक असतात. सो दॅट शुड बी अनदर रेड फ्लॅग. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कुठल्याही सायंटिफिक क्लेम शिवाय जेव्हा कोणी तुम्हाला सांगत असतं की हे तुम्ही करू नका, किंवा याच्याने तुम्हाला जसं आता कॉमनली सध्या खूप एक रील चालू आहे की तुम्ही आधी फॅट घ्या, फॅट फर्स्ट, म्हणजे जे असे ट्रेंड्स जे असतात की नाही की तुम्ही फॅट फर्स्ट, बुलेट कॉफी, सगळ्या सिने तारखा आपण बघतो मी बुलेट कॉफी पिते, मी बुलेट कॉफी पिते, असे जे आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत सगळीकडे की नाही, हा उठल्या उठल्या आधी बुलेट कॉफी प्या, तूप खातात, तूप खातात, तूप खातात, घी, फॅट फर्स्ट जे कॉन्सेप्ट आहे, तर मग ते जरा थोडासा जरी तुम्ही गुगल रिसर्च जर करायचा प्रयत्न केला की म्हणजे गुगल स्कॉलर वर जर तुम्ही जाऊन केलं किंवा नुसतं फॅट फर्स्ट किंवा घी इन द मॉर्निंग आणि रिसर्च पेपर असं शोधायचा विथ पीसीओएस किंवा जे काही आहे ते असं जर तुम्ही सर्च केलं आणि तुम्हाला सायंटिफिक आर्टिकल्स मिळाले, म्हणजे जर्नलचे आर्टिकल्स, ओके, नुसतं म्हणजे इव्हन कुठल्या मासिकात लिहिलंय किंवा कुठल्या पेपर न्यूज पेपरच्या याच्यावर नुसते असे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावर नका जाऊ, एक गुगल स्कॉलर सायंटिफिक पेपर जर बघितले किंवा जे कोणी हे क्लेम्स करतात, म्हणजे आता आज जरी मी रील बनवलं फॉर एक्झाम्पल आणि मी म्हटलं की तुम्ही हे खाऊ नका, तर मग एव्हरी वन नीड्स टू रिमेंबर की की आपली जबाबदारी आहे की जर तुम्ही कोणाला काही खाऊ नका किंवा याच्याने तुम्हाला त्रास होणार आहे सांगताय तर त्याला तुम्ही यू हॅव टू बी एबल टू बॅक इट अप विथ सायंटिफिक प्रूफ असं, त्यामुळे त्याच्या मागचा सायंटिफिक कॉज जर तुम्ही दिला नाही, जर नुसतं स्टेटमेंट करायला काय, मग आपण काही पण म्हणू ना की आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आपण पोल्युशन वाढतंय, पाणी सगळीकडे इश्यूज आहेत, आपल्याला अन्न पण सिक्युरिटी, फूड सिक्युरिटी पासून जे मिळतंय त्याच्यातली भेसळ इश्यूज तर आहेतच, पण जेव्हा तुम्ही कोणाला असं जेव्हा सांगता की हे केलं तर तुम्ही तुम्हाला काहीतरी खूप जास्त अपाय होणार आहे तेव्हा दॅट्स रेड फ्लॅग. तर तशा जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा घाबरवणारे ज्या इन्फॉर्मेशन आहेत सगळे जे रील्स असतात त्याच्यापासून लांबच राहायला मी सांगेन. मॅम आता ना खूप रील कल्चर सुरू आहे, म्हणजे कोणी उठतं आणि रील्स बनवतं किंवा हेल्थ रिलेटेड तर खूप सारे रील्स आहेत, तर काय होतं प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे, रील्स बघणं पण फार होतं, तर मग ह्यात कसं कळणार की हा रील बरोबर आहे हा नाहीये, किंवा म्हणजे आपण कुठल्या रीलवर कुठल्या इन्फॉर्मेशनवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, खास करून रील्सवर की हा यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आता कसं आहे दरवेळेला तर सायंटिफिक इन्फॉर्मेशन देऊन प्रत्येकच जण सांगत नाही, फारच मोजकी लोक असतात त्यात, आणि रील्सच्या रिलेटेड कसं होतं की काहींना कळतच नाही की नेमकं फॉलो कुणाला करायचं किंवा कुणाचे रील्स बघायचे, मग रील बघताना आपण ऑडियन्सने काय म्हणजे प्रिकॉशन घेतले पाहिजे. खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवा की तुम्ही जर आरोग्याच्या बाबतीत कोणाही कडून काही इन्फॉर्मेशन घेत असाल, म्हणजे तुमच्या हेल्थ आणि आरोग्यासाठी जर तुम्ही कुठला रील बघताय किंवा काही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करताय व्हॉट्सअप वर कोणाला, तर आधी जरा विचार करा की हे जी व्यक्ती आहे जी तुम्हाला ही माहिती देते त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, ते खरंच त्यांच्या विषयात, म्हणजे जर कोणी तुम्हाला सांगताय की याच्याने कर्करोग होतो तर ते ऑन्कॉलॉजिस्ट आहेत का, किंवा ते क्लिनिकल याच्यात काही काम करतायत का, जर डू दे हॅव एनी अथॉरिटी टू बी सेईंग दॅट, याचा आधी विचार करा. कारण काय जसं तू म्हणालीस तसं की हल्ली काय मोबाईल सगळ्यांकडे आहे, रील जो तो उठतो तो बनवतोय की नाही, इन्क्लुडिंग मी अँड इन्क्लुडिंग यू, आपण पण रील्सच बनवतोय मोबाईलवरच बनवतोय, तर पण मग अशा वेळेला जेव्हा हेल्थ विषयी जेव्हा आपल्याला माहिती मिळत असते तेव्हा ऑलवेज चेक द से अथॉरिटी, म्हणजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, ते काय करतात जे कोणी म्हणतात त्यांचं, मग आणि जर हे नुसती माहिती म्हणून देतायत का असं, म्हणजे सांगतायत की नाही तुम्ही हे करा म्हणजे मग तुम्हाला हा हेल्थ बेनिफिट मिळेल तो हेल्थ बेनिफिट मिळेल, असं जेव्हा तुम्हाला गाईडलाईन्स किंवा रेकमेंडेशन जर कोणी देत असेल तर त्यांचं तुमची जबाबदारी आहे, कारण तुमचं हेल्थ आहे की नाही. आपण आपण जेव्हा कोणाला फॉलो करतो किंवा कोणाची कोणी हे अरे हल्ली असं म्हणतायत म्हणून जर तुम्ही काही खाणं पिणं सुरू करणार असाल किंवा बंद करणार असाल तर थोडा तर रिसर्च करा, इट्स गोइंग टू इम्पॅक्ट युअर हेल्थ ऍट द एंड ऑफ द डे, तर बघा जाऊन त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे
आहे. नुसतं 4 लोकांचं वजन कमी करून दिलं किंवा 4 फोटो टाकले की ही जाड होती आता बारीक झाली, दॅट डझंट मीन दॅट दे आर क्वालिफाईड टू बी हँडलिंग युअर हेल्थ ना. म्हणजे त्याचा त्याचा अर्थ हा नाही की नुसतेच कोणी बिफोर आफ्टर फोटो लावले की झाडाचे बारीक करून दिलं, ते तर कोणी पण खाणं बंद केलं तरी झाडाचे बारीक होणार आहेत. दॅट डज नॉट मीन दॅट दे गॉट हेल्थी की नाही. मग दॅट इज नॉट चेक देअर क्वालिफिकेशन, जे कोणी ज्यांचे पण तुम्ही रील बघताय ते, आणि मगच ते खरंच फॉलो करायचं की नाही हे ठरवा. आणि गुगलवर हल्ली सगळ्यांची सगळी माहिती मिळत असते, त्यामुळे तुम्ही कोणाचंही जे कोणी त्यांचं रील बघताय, हल्ली पॉडकास्टचे क्लिप्स पण खूप येतात की नाही नाही ह्याच्यानं तुम्हाला कुकरमध्ये काही शिजवलं म्हणजे मग सगळं नष्ट झालं, असे खूप रील्स आहेत हल्ली. सो चेक द अच्छा क्वालिफिकेशन ऑफ द पर्सन. आणि जसं मी म्हटलं तसं की तुम्ही जर ते तुम्हाला घाबरवत आहेत ना कशावरनं, तर मग ते दे आर नॉट द राईट पीपल टू फॉलो इन द फर्स्ट प्लेस. का बरं? कारण जे खरंच प्रॅक्टिसिंग इंडिव्हिज्युअल्स असतात की म्हणजे प्रोफेशनल्स जे आहेत, डॉक्टर्स आहेत, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत, जे डायटिशियन्स आहेत खरे खरे, हां, जे ऍक्च्युअल पेशंट्स बघत असतात किंवा खरंच लोकांच्या हेल्थवर काम करत असतात, आणि जे साधारणपणे रूटेड इन रियालिटी म्हणजे आपल्याला सगळ्यांना फॉर रिअल काय आहे याच्यात त्यांना जसे असतात, व्हॉट दे विल डू, म्हणजे ते कधीच तुम्हाला असे ऍब्सोल्यूट स्टेटमेंट्स नाही करणार. कारण प्रत्येकाला माहितीये की आपण कोणीही असं म्हणू नाही शकत की मी मीठ खाल्लं म्हणून मला हायपरटेन्शन झालं. आपलं हेल्थ इतकं कॉम्प्लेक्स आहे की कुठलंही जे रिस्पॉन्सिबल प्रोफेशनल्स आहेत म्हणजे मेडिकल प्रोफेशनल्स जे आहेत, ते कधीही असं नाही म्हणणार की नाही नाही हे अगदी ऍब्सोल्यूट बंद करा, त्याच्याने तुम्हाला हे सगळं होणारच आहे असं. नो वन इज गोइंग टू मेक ऍब्सोल्यूट स्टेटमेंट्स लाईक दॅट. जर कोणी ऍब्सोल्यूट स्टेटमेंट्स करत असेल तर मग त्यांच्यापासून जरा तुम्ही 10 मैल दूरच राहिलेलं बरं आहे. दॅट इज हाऊ इट यू शुड बी चेकिंग. क्वालिफिकेशन्स बघा ज्यांचा तुम्ही फॉलो करताय त्यांचे. तुम्ही असं म्हणालात की देर इज नो ऍब्सोल्यूट हार्म इन रिहीटिंग राईस. काही गोष्टी ना खरे येस खरे सांगितलं तर लहानपणापासून ना काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या असतात. म्हणजे माझ्या घरात झालं किंवा मी अजून 2 लोकांकडून ऐकल्या, तसं असे आपण सगळे ऐकत असतो की काहींच्या घरात असं सांगितलं जातं की तुम्ही भात पुन्हा 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 गरम करून खाऊ नका किंवा चहा पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नका. हे तर फार म्हणजे कॉमन ऐकण्यात आलेली जी गोष्ट आहे ती अशीच आहे की चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायचा नाही. भात आणि चहा हा आपला फार जवळचा विषय. तर खरंच असं आहे का की पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये किंवा पिऊ नये, मग काय विषय नेमका? बघ आता एक ना जेव्हा असे काही भाताचा क्लेम्स येतात, लोकांना फार असतो, म्हणजे भात फारच जवळचा विषय आहे आणि चहा सुद्धा. हो, दोन्ही चहा भात दूध दही सगळंच म्हणजे तूप एव्हरीथिंग अगदी जिव्हाळ्याचे विषय असतात, साखर गुळ एव्हरीथिंग यु नो. सो इनफॅक्ट माझ्या पॉडकास्टची ते फुल सिरीजच मी अशीच सुरू केली याच सगळ्या टॉपिक्स वरनं. बट एनी कमिंग टू युअर क्वेश्चन की भाताचं काय किंवा चहाचं काय, आता असे जेव्हा कोणी पण क्लेम्स करतं म्हणजे घरातली मंडळी असो किंवा कोणी म्हणालं की म्हणजे असं नको करू ह्याच्याने आपल्या तुम्हाला त्रास होतो असं, थोडासा ना सायंटिफिकली आपण विचार केला ना तर आपल्याला त्याचा त्याच्या मागचं कारण किंवा हे कळू शकतं. जसं आता मी चहाचं एक्झाम्पल घेते, ओके, चहा गरम सारखा सारखा करू नका. का बरं? आपण जेव्हा कुठलाही पदार्थ जास्त वेळा गरम करतो, म्हणजे तुम्ही सपोज एक मी भात सकाळी बनवलाय आणि मी तो 4 वेळा जर गरम केला सकाळ तू संध्याकाळ किंवा भाजी, ओके, व्हॉट डज हीट ऍप्लिकेशन डू? जेव्हा तुम्ही त्याला कुठली ऊर्जा म्हणजे हीट जेव्हा त्याला आपण गरम करायला वापरतोय, तर तेव्हा गरम काही केल्यामुळे डिहायड्रेशन होतं बरोबर, त्याच्यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होतो. हा, आता पाण्याचा अंश जेव्हा कमी होतो, पाणी हे एक स्ट्रक्चरल कंपोनेंट असतं. मी पोळीतला जर पाणी काढून टाकलं तर त्याचं काय होणार आहे? खाकरा होणार आहे. त्यामुळे मी पोळीला पण जर सारखे की गरम करत राहिले तर ती पोळी नाही होणार, त्याचं रूप बदलेल, तो खाकरा होईल की नाही. तसंच जेव्हा मी सारखी सारखी चहा बनव गरम करतेय तर त्या चहातल्या पाण्याचा अंश कमी होतोय बरोबर. पाण्याचा अंश कमी होणं म्हणजे काय? जो पदार्थ आहे तो कॉन्सन्ट्रेट होतोय. चहात काय असतं? टॅनिक ऍसिड, ओके, टॅनिक्स टॅनिक ऍसिड असतं की नाही चहात? तर टी हॅज टॅनिक ऍसिड, हे आपण शाळेत पण शिकलो होतो. मग आता अशा ह्याच्या जेव्हा तुम्ही सारखं त्याला जर गरम करा 4 वेळा तर अगदी तो जेवढा 1 कप आहे त्याचा 1/2 कप नाही होणार, पण थोडं तर त्याचं पाणी कमी होणार आहे, म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट होणार आहे चहा. जेव्हा तो कॉन्सन्ट्रेट होतो तर त्याच्यातलं काय कॉन्सन्ट्रेट होतं? टॅनिक ऍसिड कॉन्सन्ट्रेट होतं, त्यामुळे तो वेगळा लागायला लागतो. जरा त्याच्या दुसरे कंपाऊंड म्हणजे आंबटसर लागायला लागतो किंवा विचारच लागायला लागतो. प्लस त्या चहात जर दूध असेल,
दुधात ऑलरेडी जे टॅनिंग म्हणजे ऍसिड आहे त्याला जर आपण सारखा गरम केलं तर मग ते काय होईल, ते काही टॉक्सिक नाही होत, पण तो वेगळा का लागायला लागतो, कारण ते दूध पण नासायला लागतं त्याच्या बरोबरच, मग तो नासकवणी चहासारखा लागायला लागतो तुम्हाला, म्हणून सारखा का गरम नाही करायचा, तो डार्क का होतो कारण ते कॉन्सन्ट्रेट होतात ना त्याचे ऍसिड्स, चहा हाँ, काळाच आहे की हाँ. नाही, लालच आहे की नाही चहा, मग तो अजून गदड कसा व्हायला लागतो त्याचा रंग, कारण ते कॉन्सन्ट्रेट होते जेव्हा तुम्ही सारखा गरम करताय, कारण पाण्याचा अंश कमी होतोय, म्हणून नाही करायचा गरम. आणि असं जर नासकवणी काहीही तुम्ही खाल्लं, आपण नासलेलं काही खातो का? नाही. दूध नासले तरी त्याचा आपण चहा करतो का? नाही. मग तुम्ही गरम गरम जर केला त्याला सारखा, तर मग तो नासणार आहे ना, मग त्याने तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात, पोट बिघडू शकतं, म्हणून नाही गरम करायचा. पण याचा अर्थ हा का की मी चहा एकदा केलाय आणि माझे कॉल सुरू झाले, मी चहा प्यायचा विसरले, तर मी त्याला परत एकदा गरम नाही करू शकत? अजिबात नाही. इफ यू आर फाईन विथ द टेस्ट की एकदा गरम करून, तर दॅट इज ओके, त्याच्यात काही विश विश काही होत नाही असं तयार. ओके, पण तोच जर तुम्ही इफ यू रिअलाइज की तो सेम चहा मी माझा प्रत्येक वेळी मी गरम करते आणि 5 वेळा माझा कॉल येतोय, मग मात्र टाकून द्या, कारण त्याचं रंग रूप सगळंच बदललेलं आहे, त्या चहाची मजा पण गेलेली आहे, असं कशाला प्यायचं आहे मग एवढं काही मजा आलंय, त्यापेक्षा पिऊ नका चहा तेवढा वेळ, 5 मिनिटं काढता येत नसेल तर. हो की नाही? आता फार तसंच लोक भारताचं. म्हणतात वगैरे वगैरे, तर हे मिथ आहे का? म्हणजे मलाही तो खूप काय मोठा काय प्रश्न होता. चहा आपण पुन्हा पुन्हा गरम काय? केला ना, तर तो चहा आपण जेव्हा पुन्हा पुन्हा गरम करतो तेव्हा त्याच्यात ऍसिडिक म्हणजे प्रमाण वगैरे वाढतं, असं बरीच लोक म्हणतात. म्हणजे असं नाहीये की एक किंवा दोन ठिकाणी ऐकले किंवा वाचण्यात आलंय, ते खूप हाँ ठिकाणी मी ऐकलंय. मग हे हाँ मिथ आहे का? नाही, प्रमाण वाढतं म्हणजे काय होतं, दॅट्स व्हॉट आय सेड ना, की तुम्ही पाणी कमी करता मग त्याच्यात ऑलरेडी ऍसिड आहे, मग तुझं व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड, जरा त्याच्यातल्या ऍसिडिक जे कंपोनेंट्स आहेत, टोटल वॉटर कमी झाल्यामुळे ते म्हणून कॉन्सन्ट्रेट झालं एवढंच, अजून नव्यानं कुठून बनणार, त्याच्यातल्या पावडर तर तुम्ही गाळून काय टाकले की नाही, राईट, चहा पत्ती जी आहे तुम्ही काढून टाकली त्याच्यातनं, तसंच घालून करत असाल, उकळत असाल, तर मग म्हणजे लाईक भगवान बचाय तुमको, कसा कसा चहा पिणार आहे तुम्ही भाताचं काय? त्याच्यात. भात किती वेळा गरम करून खाऊ शकतो आपण? अगं भात किती वेळा गरम करून खाऊ शकतो, फक्त काय होईल, तू सारखा जर त्याला गरम करत बसलीस ना, तर तो असा मग असा चिवड म्हणजे पोहे करून ठेवलेले असतील आणि मग ते उघडेच वाऱ्यावर ठेवले असेल, तर कसे होतात चामट चिवट, कडक तसा होणार कडक. आहे ना हो त्याच्यात काही. हा, तो म्हणजे भातासारखा लागणारच नाही, तो असे पोहे पोह्यांसारखा लागेल जर तुम्ही सारखाच गरम केला त्याला तर. पण ते अगेन द ऑलवेज रिमेंबर की जसं मी पॉइझनचं सांगितलं की नाही, डोस डिपेंडेंट असतं, तसंच गरम करणं हे वेळेवर डिपेंडेंट असतं, तुम्ही किती वेळ तो गरम अच्छा, करत ठेवताय, तुम्ही हाँ जेवढा वेळ तुम्ही ते गॅसवर किंवा मायक्रोवेव्हवर ठेवणार आहे तितका जास्त वेळ तो डिहायड्रेट होत राहणार ना, त्याच्यातलं पाणी पाण्याचा अंश निघून जात राहणार, त्यामुळे तुम्ही जर सपोज आता की मी सकाळी सगळ्यांसाठी भात करून ठेवला, सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा जर वेगवेगळ्या आहेत, ठीक आहे, थोडासा तुम्ही भात त्याच्यातनं काढून घेतला प्रत्येकाने आणि तो तेवढ्या पुरता मायक्रोवेव्ह मध्ये किंवा गॅसवर कसा तुम्हाला गरम करायचा तसा, मायक्रोवेव्ह इज ऑल्सो सेफ, काही चॅलेंज नाही, तर तुम्ही जर गरम तसा केलात आणि खाल्लात लगेच काही प्रॉब्लेम नाहीये, आणि मग गरम जसं मी म्हणतो तसं गरम केला जर तर पुन्हा गार झाला पुन्हा एकदा केला तरी काही प्रॉब्लेम नाही, का बरं, आणि न्यूट्रिशनली पण काही याच्यात इश्यू नाही की म्हणजे तुम्ही 4 वेळा गरम केला तर त्याचे न्यूट्रियंट्स वगैरे जातात असं होत नाही का, कारण जेव्हा आपण पदार्थ शिजवतो ना, म्हणजे भाजी असो भात असो का तुम्ही काही पोळी करताय, द मोमेंट यू आर कुकिंग दोन न्यूट्रियंट्सचा इमिजिएटली लॉस होतो, 50% त्याच्यातले जे बी विटॅमिन्स आहेत आणि विटॅमिन सी हे 50% ऑन द स्पॉट गेलेले असतात त्याच्यातनं, कारण ते वॉटर वॉटर सोल्युबल असतात, त्यामुळे कुकिंग प्रोसेस मध्ये ते आणि ऑक्सिडाइज होतात आणि ते नष्ट होतात त्याच्यातले, तर त्यामुळे तुम्ही एकदा जर ते शिजवलं आणि मग त्यानंतर मायक्रोवेव्ह मध्ये थोडंसं जर गरम केलं, कारण तुम्ही परत जितका वेळ तुम्ही शिजवायला लावलं तेवढा वेळ तर काही गरम करत बसणार नाहीये ना तो पदार्थ, ओके ना, यू आर गोइंग टू रिहीट इट फॉर लाइक से अ मिनिट नॉट मोर देन दॅट, मग त्याच्याने काही होत नाही, अजून नव्याने काही वेगळं कमी होत आहे वगैरे असं होत नाही, थोडेफार अजून बी कॉम्प्लेक्सेस कमी होतील बट नॉट लाईक सिग्निफिकेंटली, कारण मेजर जो ड्रॉप असतो तो ऑलरेडी झालेला असतो तुम्ही शिजवता तेव्हाच. इनफॅक्ट सध्या तर व्हाईल वी आर टॉकिंग अबाउट ट्रेंडिंग रील्स, एक रील आता US हून वगैरे असा आलाय, कारण एक पेपर पब्लिश झाला की ज्याच्यात ते म्हणे की तुम्ही उरलेला भात जर तो फ्रीजमध्ये ठेवला तर मग त्याच्यात किंवा ब्रेड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर त्याच्यात रेझिस्टंट स्टार्च तयार होतो, रेझिस्टंट स्टार्च म्हणजे जो आपल्या शरीराला डायजेस्ट करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यातल्या थोड्या कॅलरीज कमी होतात, त्यामुळे इथे आपल्याकडे एकीकडे
तुम्ही ताजा ताजाच खा असं करतात, आणि दुसरीकडे डायबिटीज जर असेल तुम्हाला तर भात शिजवा, तो फ्रीज मध्ये ठेवा, मग परत गरम करा, म्हणजे मग त्याच्यातले थोड्याशा कॅलरीज ड्रॉप होतील. हे ही एक ट्रेंड चालू आहे. मला विचारशील तर मी म्हणेन जे तुम्हाला सोयीस्कर आहे ते करा. भात उरलाच असेल तर तो ठेवा फ्रीज मध्ये, बनवा त्याचा फोडणीचा भात, बनवा त्याचा फ्राईड राईस, काही टाकून देऊ नका त्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. अमिता मॅम, कुठले शिळे पदार्थ खाल्ले पाहिजे कुठले किंवा म्हणजे शिळे तुम्ही पदार्थ सगळे शिळे खाणे योग्य पदार्थ आहे? खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते आपल्याकडे फ्रीज नावाचं शीतकपाट आहे ना, कशाला बनवलं ते, की आपलं अन्न जे आहे ते फुकट जाऊ नये सगळं म्हणून. मग तुम्ही जर त्याच्यात व्यवस्थित स्टोर जर केलं काही, म्हणजे आता काही लोक कसं करतात ना, चूक करतात की जेव्हा तुम्ही फ्रीज मध्ये काही ठेवतात, काहींचे ना फ्रीज असे खूप गच्च भरलेले असतात, म्हणजे त्याचा जीव एवढा, त्याचं सामान एवढं असं, त्या फ्रीजची पण कपॅसिटी असते की नाही, देर इज अ रिझन वाय दे स्टेट अ कपॅसिटी. आणि फ्रीजची जाहिरात पण बघशील जर तू, तर त्याच्यात ते कसे करतात की त्याच्यात ती हवा अशी सर्क्युलेट होताना दाखवतात की नाही. हाँ, सो द सर्क्युलेशन ऑफ कोल्ड एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जर ती हवा सर्क्युलेट व्हायला त्याला जागाच नसेल, ते असं पार असं असं जर त्या फ्रीजचं झालेलं असेल, तर तुम्हाला सगळीकडे ती गार हवा नीट पचत पोचणार नाही, आणि मग सगळीकडे इव्हन टेम्परेचर नाही राहत. म्हणजे मग कसं होतं, नाही तर की फ्रीजची बाहेरची बाजू जी आहे ती गरम, आतली बाजू जी आहे ती गार अशी होते. मग तसं ह्याच्यात जर तुम्ही फ्रीज मध्ये पदार्थ ठेवलेले असले तर मग ते पदार्थ खराब होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणजे जर उरलंय किंवा आदल्या दिवशी बनवून ठेवलंय, सकाळी तुम्हाला डबा करायला वेळ नाहीये म्हणून मी आदल्या दिवशीच काय तो स्वयंपाक करून ठेवलाय, असं केलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. फक्त ते व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवा फ्रीज मध्ये ठेवताना, किंवा प्रेफरेबली काचेच्या कंटेनर मध्ये ठेवा, कारण ते नॉन रिएक्टिव्ह असतात. एअरटाईट याच्यात ठेवा, आणि फ्रीज असा पार त्याचा जीव जाईल एवढा कोंबाकोंबी केलेली नाहीये हे बघा, म्हणजे मग सगळीकडे ते नीट गार राहतं. आणि टेम्परेचर जे आहे ना फ्रीजचं, फ्रीजचं टेम्परेचर नीड्स टू बी 4 डिग्रीज, फ्रीजरचं टेम्परेचर नीड्स टू बी 0 डिग्रीज. ओके, तुमच्या फ्रीजवर जर हे टेम्परेचर इंडिकेटर जर नसेल, कारण हल्लीच्या फ्रीज नवीन फ्रीज मध्ये सगळीकडे असतं की या फ्रीजचं टेम्परेचर किती आहे हे तुम्हाला सांगत असतं तो फ्रीज, ठीक आहे. तर हे जर तुम्ही मॅनेज केलेलं असेल तर तुम्ही ठेवू शकता जे पेरिशेबल्स आहेत, म्हणजे दूध, तुमचं अंड किंवा इवन अंड नॉट सो मच, पण दूध, मीठ किंवा इवन चिकन, जे काही फिश वगैरे असं जे आणतो, अल्ट्रा पेरिशेबल्स असतात, ते तुम्ही आणल्यावर काउंटरवर पण 2 तास ठेवायचे नसतात, 2 तासाच्या आत फ्रीज मध्ये गेले पाहिजे फ्रॉम द टाइम. हो, कट फ्रुट्स, हां, म्हणजे तुम्ही असं अंड बाजारातनं सपोज कलिंगड किंवा पपई घेतली, चिरून घेतली, फ्रुट प्लेट पॅक करके दो भैया, आणि मग गावभर किंवा तुळशी बागेत शॉपिंग करत फिरत बसले, तोपर्यंत त्याच्यात मायक्रोबियल लाईक यु नो त्याच्यात कंटॅमिनेशन सुरू झालेलं असतं, कारण मायक्रोब्स जर्म्स जे आहेत ते सगळीकडे असतात. ते ऍड मध्ये दाखवतात ना, हँडवॉशच्या ऍड मध्ये जर्म्स जर्म्स, ते खरंच सगळीकडे असतात. त्यामुळे तुम्ही जर कट फ्रूट घेतलं आणि मग त्याला पटकन फ्रीज मध्ये नाही ठेवलं, तर बाय द टाइम यू स्टार्ट इटिंग इट त्याचं स्पॉइलिंग ऑलरेडी सुरू झालेलं असतं, त्यामुळे ते पण असं हायली पेरिशेबल प्रोडक्ट. त्यामुळे तुम्ही जर कट काही व्हेजिटेबल किंवा फ्रूट असेल तर ते फ्रीज मध्ये ठेवा इमिजिएटली. दूध जसं सांभाळता किंवा चिकन फिश जसं सांभाळता तसंच त्याला फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीजर मध्ये तर तुम्ही 6-6 महिने ठेवू शकता, काहीही न्यूट्रिशनली पण प्रॉब्लेम नाहीये. न्यूट्रिएंट वाईज फ्रीज मध्ये काही ठेवल्यामुळे, फ्रीज किंवा फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे काही तुमच्यातल्या न्यूट्रिएंट कमी होत आहेत वगैरे असंही काही होत नाही. ओनली लाईक से थिंग दॅट गोज, म्हणजे विटामिन सी, कारण हे सगळ्यात हीट लबाईल आहे, म्हणजे जरा त्याला काही ऑक्सिजन एक्सटर्नल एअर लागली किंवा काही चेंज इन टेम्परेचर, म्हणजे एकदम गार काही वाटलं किंवा इवन इफ द हीट इज लाईक यु नो इट्स टू हॉट असं, तर सगळ्यात आधी म्हणजे कुकिंग मध्ये पण जसं इट बिकम्स हॉट राईट, तर तेव्हा तुमचं जे विटामिन सी आहे ते सगळ्यात आधी नष्ट होतं. ते खूप नाजूक असं विटामिन आहे, म्हणून आपण कधी तुम्ही खाताना, मग जर आता सगळ्यांना विटामिन जात आहे म्हटलं मग झालं, आता आपल्याला सगळ्यांना विटामिन सी डेफिशियन्सी होणार असं का नाही. लिंबू असताना लिंबू चिरा प्या जेवायच्या आधी की मिळालं तुम्हाला विटामिन सी राईट. मग म्हणजे मग आता नाही तर विटामिन सी मरेल, मग आता माझ्या ऑफिसमध्येच इंडक्शन ठेवा म्हणजे मी तिथे स्वयंपाक करून खाते, असलं करायची गरज नाहीये. भाताबद्दल पण अनेक गोष्टी ऐकण्यात येतात. भात फार म्हणजे लोक एकदम रिएक्शन तुला जसे खूपच झपाझप भात पाणी आवडतं नाही, बहुतेक. भातावर रिलीज बनवणाऱ्या लोकांच्या खाली पटापट कमेंट्स असतात आणि ते फॉरवर्ड पण खूप होतं. हो भाताचा हा एक मेसेज आम्ही बनवला होता की किती वेळ किती प्रमाणात खाल्ला पाहिजे, रोज खाल्ला पाहिजे की नाही खाल्ला पाहिजे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की भात आहारात रोज असावा का, असला तर तो किती प्रमाणात असावा आणि काय त्याचे फायदे आहेत तोटे आहेत, म्हणजे
थोडक्यात. हे बघ, भातात ना आपल्याला काय मिळते, जे पोळीत ना मिळतं तेच एनर्जी. यू आर गेटिंग कार्बोहायड्रेट्स फ्रॉम राईस. ओके, तर मग तुम्हाला आपल्याला कार्बची गरज असते सगळ्यांनाच. म्हणजे आता जे ज्यांना भात आवडतो ते सगळे चला कॉंग्रॅच्युलेशन, कार्बची रोजच गरज असते तुम्हाला. ओके, तर आता कार्ब्स तुम्हाला जर खायचे आहेत म्हणजे, तर कुठलेही म्हणजे भात असो की पोळी असो की भाकरी असो, ते प्रमाणातच खायला लागतात. म्हणजे तुम्ही जर अति खाल्ले, म्हणजे नाही तर एक ती समज असतो ना की भात खाल्लं की वजन वाढतो, मी डाएटवर आहे, मी आता भात सोडते वगैरे जे हाँ प्रकार हो करतात की नाही. हा, आधी बिल्कुल भात सोडत अरे कशाला होगी त्या बिचाऱ्या भाताला सोडतायचं. यू डोंट नीड टू डू दॅट, पण त्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. चूक काय होते लोकांकडनं की म्हणजे ठरवतात की नाही आधी पानात भात घेतात आणि मग नंतर त्याला लागतंय तसं थोडं थोडं वरड असं घेतात. मग वेन यू आर डुईंग दॅट, तुमचा प्लेटचा बॅलन्स जो आहे तो बिघडतो. यू एंड अप इटिंग टू मेनी कार्ब्स. त्यामुळे कसं नसेल करलाय की ना, द वे ऑफ डुईंग इट इज की तुमचा जो हात आहे की नाही, म्हणजे आता तू तुझा हात बघ, तुझा हात माझा हात आपल्या दोघींच्या हाताची साईज वेगवेगळी आहे. ओके, आपल्या सगळ्याचे हाँ हात जे असतात ते कस्टम. हां, तुझा हात, तुझी हाईट जास्त आहे बहुतेक, यू आर अ टॉल गर्ल. हां, आणि मी माझी हाईट जास्त नाही तेव्हा माझा हात छोटा आहे. प्रत्येकाचा हात जो असतो वेगवेगळ्या साईजचा असतो, इट्स कस्टमाइज टू आर बॉडी. ओके, त्यामुळे एक साधा बिल्कुल थंब रूल जर तुम्ही ठेवला की मी माझ्या माझ्या हाता एवढा एवढाच भात खायचा खाताना, ओ तर देन यू आर गोइंग टू बॅलन्स युअर डाएट. हा, म्हणजे असं अर्धी प्लेट भरून मग आपण दोन्ही तो दुपारी आणि रात्री असा दोन्ही टाइम खाऊ शकतो का वेळा खाता खाऊ बसता? शकतो अगदी सहज. किंवा ते थायलंड किंवा इटलीला, अरे थायलंड किंवा व्हिएतनामला करतात तसं, सुरुवात दिवस ब्रेकफास्टला सुद्धा भात खाऊ शकता. हो ते एवढाच लोक खातात. खा, खातात भात की नाही, किंवा राईस नूडल्स खातात, तर मग तसंही करू शकता तुम्ही. यू कॅन ऑलवेज हॅव राईस, पण हा एवढाच, कारण प्रत्येकाचं प्रमाण हे एवढं असतं. त्याच्याहून जास्त जर तुम्ही खाल्लात तर जे कार्ब ओव्हरलोड जे असतं किंवा एक्सेसिव्ह कार्ब्स, कार्बोहायड्रेट, कर्बोदक जेव्हा आपण जास्त खातो त्याचं जे काही प्रॉब्लेम्स होतात ते होतात. म्हणजे काय होतात की तुमचं वजन वाढेला, लाईक यु नो इट ऍड ऑन टू द कॅलरीज, टोटल कॅलरीज तुमच्या वाढतात. किंवा जर डायबिटीज आहे आणि तुम्ही मग भात खाल्ला तर मग तुमचे शुगर थोडा वाढणार आहेत त्याने. किंवा जर तुम्हाला पीसीओएस आहे म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तर मग त्या पीसीओएस म्हणजे त्या इन्सुलिन रेझिस्टन्स इज गोइंग टू वर्सन. म्हणून भात किंवा कुठले, म्हणजे आता हे हा रूल इज सेम फॉर म्हणजे तुम्ही पोळी खात असा का भात खात असा तर म्हणजे भाकरी कशा साईड साठी हा नियम सारखाच आहे. त्यामुळे पोळी सुद्धा म्हणजे खाताना अशी पूर्ण पानभर मोठी आहे कोल्हापूरला मिळतात तशी अशी मोठी चपाती गडीची पोळी खाऊ नका, या साईजचीच खा. पळून जात नसते ना कुठे, ती आपल्याला परत घेता येते, पण आधीच तीन पोळ्या ठोकल्या किंवा बाकी कुठे खाणार तुम्ही? म्हणजे रोज तुम्ही प्रमाणात खाऊ शकता. फ्रीज हो, अगदी अगदी काहीच प्रॉब्लेम नाहीये. मध्ये आपण जे पदार्थ ठेवतो ते किती दिवस ठेवले पाहिजेत याचा एक डेटा तुम्ही एका रील मध्ये सांगितलेला आहे, ते थोडंसं सांगा ना प्रेक्षकांना. हा, जसं मी तुला मगाशी म्हटलं तसं, जे अल्ट्रा पेरिशेबल फूड आयटम्स आहेत की नाही, म्हणजे असं दूध, चिकन, फिश, कट फ्रुट्स, हे दही, म्हणजे डेअरी प्रोडक्ट जे आहेत हे अल्ट्रा पेरिशेबल्स मध्ये येतात. अल्ट्रा पेरिशेबल आयटम्स तुम्ही आणले की 2 तासात फ्रीज मध्ये गेले पाहिजेत. आणि ते डिपेंडिंग ऑन व्हॉट यू आर इटिंग, म्हणजे आता साधारण 1 ते 2 दिवस एवढीच त्याची लाईफ असते. म्हणजे त्याला तुम्ही त्याच्या पुढे जास्त दिवस ठेवायचं नसतं फ्रीज मध्ये. भाज्या वगैरे ज्या असतात म्हणजे ज्या इंटॅक्ट आहेत, कापलेल्या नाही आहेत भाज्या, किंवा इव्हन फळं विच हॅव नॉट बीन कट, तर ते तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही 5 ते 6 दिवस ठेवू शकता त्याला. काही लोक शिजलेला भात वगैरे, पण शिजलेलं अन्न जे असतं ते आय डोंट रेकमेंड कीपिंग इट इन द फ्रिज फॉर मोर दॅन 1 डे. म्हणजे 24 तास त्याच्यात काय तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावा, जे उरलं असेल तर मग त्याचं परत फोडणीची पोळी करायची, एक फोडणीचा भात करायचा, तर त्याचं मॅनेज ते करा. आणि नाही तर नसेल नजर होणार, किंवा सगळ्यांना बोलवलं 10 माणसं जेवायला आली होती आणि मग एवढा भात उरलाय, तर मग तो उरलेला जो तो फ्रीजर मध्ये टाका, फ्रीज मध्ये नका ठेवू. कारण फ्रीज मध्ये त्याच्यात ते टेम्परेचर जे असतं ना 4°C, हे जरी मायक्रोबियल ग्रोथ थोडं कमी स्लो डाऊन करणार असतं ते स्टॉप नाही करत त्याची मायक्रोबियल ग्रोथ. त्यामध्ये फ्रीज मध्ये पण ठेवलेला भात जो असतो किंवा कुठलाही पदार्थ आहे, डाळ आहे सपोज, तर ती 2 दिवसानंतर त्याला तार येते बघ. हो बघितली कधी? हा, तार अशी चिकट झालेली डाळ, किंवा अशी ती बुळबुळीत लागायला लागते, बुळबुळीत लागायला लागते. का बरं? कारण ती खराब झाली त्याच्यात. ती तुम्ही त्याची जी लाईफ होती फ्रीज मध्ये, जी पण लाईफ होती प्रॉबेबली नीट तुमचा फ्रीज एक तर कोंबाकोंबी वाला असेल की ज्याच्यात 4°C नव्हतंच, त्याच्याहून गरम होता, म्हणजे 2°C ला, सॉरी 5, 6, 7 अशा याला असेल तुमचा फ्रीज झालेला. कारण तुम्ही खूप सामान जर त्याच्यात टाकलं असेल तर, म्हणजे फ्रीज मध्ये जागाच नाही, एकावर एक असे करतात ना की म्हणजे
काही मागचं हो काढायचं झालं की आधी 10 पदार्थ बाहेर काढायला लागतात. असे पण फ्रीज असतात की लाईक ना एक कोंबेल तसं जर असेल तेव्हा देन युअर फ्रीज इज वॉर्मर, म्हणजे तेवढा 4 डिग्रीला जो गार असला पाहिजे तेवढा नसून तो जास्त जरा गरम असतो, 6-7 डिग्रीजला असतो झालेला. मग 6-7 डिग्रीज इज लाईक अ परफेक्ट टेम्परेचर फॉर मायक्रोबियल ग्रोथ. त्याच्यात मध्ये एकदम असे हा, मला मज्जा. मम्मी तर सगळे मोल्ड, ते पांढरं पांढरं मोल्ड येतं बघ भातावर, असं असं कापसासारखं असं थोडंसं दिसत असतं बघ. मग ऑल ऑफ दॅट मायक्रोबियल ग्रोथ हॅपन्स. त्यामुळे 24 आवर्स फॉर ऑल ऑफ दिस फूड, कुक्ड फूड जे असतं ते. कणकेसाठी पण लाईक यु नो 1 ते 2 दिवस तुम्ही कणिक ठेवू शकता जर तुमचा फ्रीज गार असेल तर, नाही तर 1 दिवस तुम्ही कणिक भिजवून ठेवू शकता. आणि फळं वगैरे जी आहेत ते तुम्ही 1 आठवडाभर ठेवू शकता फ्रीजमध्ये. द ओनली कंडिशन टू रिमेंबर, म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा फ्रीजच्या स्टोरेजमध्ये फक्त हा आहे की तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर मेंटेन ठेवा. फ्रीज जर तुमचा गरम असेल, इफ इट्स वॉर्म इट नीड्स टू बी रेफ्रिजरेटेड कोल्ड, तो कोल्ड नसून जर वॉर्म झालेला असेल तर मग काही त्याच्यात टिकणार नाही. आणि मग ते खाऊन मग तुम्ही म्हणाल की म्हणजे त्याचं मुन्नी बदनाम भुईवाला प्रकार होणार तो, की तुम्ही नीट फ्रीजमध्ये ठेवलं नाही, तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलेला भातावर मोल्ड होता तरी तो तुम्ही खाल्ला आणि मग जाऊन तुम्ही रील बनवणार. कल अगर फ्रीज में तुम रखोगे चावल रखोगे तो फिर तुम मर जाओगे, तुम्हारा पेट खराब हो जाएगा, तुम्हें टॉक्सिन मिलेगा, माइकोटॉक्सिन जे असतात ते मोल्ड वर. मग असे रील बनतात, मग तुम्ही नीट ठेवलं नाही आणि मग उगीच त्या भाताला बदनाम करतात. किंवा फ्रीजला पण तुम्हाला अजून काही तुमच्या बाजूने लोकांना काही सजेस्ट करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल किंवा या इंटरव्ह्यू मध्ये काही राहून गेलं असेल तर तुम्ही सांगू शकता. अरे वा बरं, जसं मी सांगितलं तसं रेड फ्लॅग जे सांगितले मी ते लक्षात ठेवा, कारण खूप जास्त मिसइन्फॉर्मेशन आहे झाली. आणि जे रील बनवतात की नाही त्यांचं पण म्हणजे इट्स नॉट देअर फॉल्ट, बिकॉज जसं आता तू रील बनवलंस तर तू रील बनवलं यू वुड हॅव डन लाईक अ गुगल रिसर्च की 4 ठिकाणी सांगितलंय दीज आर द थिंग्स दॅट यू शुड नॉट बी रिहीटिंग, चार पाच ओके. पण मग ठिकाणी रीइन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन हा मग मग देन मग 4 ठिकाणी आहे म्हणजे ते सत्य नाही होत, राईट? जस्ट बिकॉज इट इज देअर ऍट मल्टिपल प्लेसेस डज नॉट, म्हणजे 4 माणसांनी सांगितलं तू चोर तू चोर तू चोर चोर नाही होत की नाही. तसंच लाईक यु नो यू नीड टू व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन. त्यामुळे कुठे कोणाचं म्हणजे बघा, सगळे तुम्ही व्हॉट्सअपवर बघा, फॉरवर्डही करा, पण 2 गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यात की एक तर जर तुम्ही ते फॉलो करणार असाल, किंवा सपोज तुम्ही एखाद्या व्यक्तीला की ज्यांना डायबिटीज आहे त्यांना काही अशी इन्फॉर्मेशन देताय तर लक्षात ठेवा की तुम्ही ते रील फॉरवर्ड करताना तुमच्यावर पण जबाबदारी असते, त्यांचं हेल्थ जर खराब झालं तुम्ही जे काही फॉरवर्ड करता त्याच्यामुळे. इफ इट्स इनकरेक्ट इन्फॉर्मेशन अंडरस्टँड युअर रिस्पॉन्सिबिलिटी, कारण तुम्हाला काय नुसतं तुम्ही फॉरवर्ड बटन दाबताय पण त्या व्यक्तीवर काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो यू नेवर नो. कारण हल्ली ऍज अ क्लिनिकल न्यूट्रिशन माझ्याकडे खूप अशी लोक येतात की ज्यांनी असे प्रकार केलेले असतात की म्हणजे एकदाच जेवतायत काय, किंवा जाऊन दिवेलच म्हणजे कॅस्टर ऑइल पितायत सकाळी सकाळी म्हणजे पीसीओएस करायला, किंवा सगळे डेअरी प्रोडक्ट्स बंद करून टाकले, किंवा कुठल्या तरी पावडरी घ्यायला लागले म्हणजे असं केस वाढवायला वगैरे असं. आणि मग नंतर मग त्यांना फिशर्स कॉन्स्टिपेशन पाईल्स असे सगळे प्रकार होतात आणि मग येतात माझ्याकडे. तर तसं करू नका, अंडरस्टँड युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ऍज क्रिएटर्स पण सगळे जे कोणी रील बनवत आहेत दे ऑल्सो नीड टू रिमेंबर की जेव्हा तुम्ही कुठली हेल्थची स्टेटमेंट करताय कोणाच्या आरोग्याबद्दल किंवा कोणाला ते इम्प्लाइंग ऑन हेल्थ अशी जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन देत असता तेव्हा आपल्यावर पण मोठी जबाबदारी असते, कारण आपण तर काय रील बनवून टाकलं एंगेजमेंट बघणार की अरे वा भातावर खूप कमेंट येतात म्हणून हे करून केलं, पण त्याची जबाबदारी लाईज विथ अस की आपण जे काही म्हणतो त्याचं लाईक वी नीड टू अंडरस्टँड अँड रिअलाइज द रिस्पॉन्सिबिलिटी दॅट वी हॅव ऍज पीपल हु हॅव अ सर्टन फॉरवर्ड. आपण इथेच थांबतोय. तुम्ही अमिता खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ थँक्यू, दिला. थँक्यू सो मच. येस, मजा आली तुम्हाला, तुझ्याशी पण बोलायला. थँक यू सो मच. तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्ही प्रामाणिकपणे त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि साम टीव्हीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.